नमस्कार <Namaskar> पुरंदरण न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज पुन्हा सासवड शहरामध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सासवड शहरात आज सतरा व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत ज्योती पार्कमधील पंचेचाळीस वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे सोपाननगरमधील एक्कावन्न वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे त्याच कुटुंबातील पंचावन्न वर्षाच्या पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे स्वामी समर्थ सोसायटीतील अडतीस वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे त्याच कुटुंबातील बेचाळीस वर्षाच्या पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे श्रीनाथ सोसायटीतील चाळीस वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे सिद्धविनायक सोसायटीतील सदतीस वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे सोपाननगरमधील पस्तीस वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे साळीयाळीतील एक्केचाळीस वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे त्रिदत्त सोसायटीतील बावन्न वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे कृष्णा गार्डनमधील अठ्ठेचाळीस वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे पारगाव रोडवरील चोपन्न वर्षाच्या पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे सोपान नगरमधील छत्तीस वर्षाच्या तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे सोपाननगरमधील पंचेचाळीस वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे विष्णुप्रिया सोसायटी सोनोरी रोड शेहेचाळीस वर्षाच्या पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे धनलक्ष्मी सोसायटी सोनोरी रोड चव्वेचाळीस वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे त्रिशूर सोसायटी चोपन्न वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे धन्यवाद